माला खड्डा लावले 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 रावले तिनाई ले लावले ये लावले once more रुमीन तिरमाला खड्डा लावले लावले आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झाला ना मित्रांनो, जराही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आज आपण वेळ लावले या ट्रेंडिंग सॉंगवर, एडिटर स्पेशल हा व्हिडिओ एडिटिंगवर कॉन्सेप्ट करणार आहोत. तर सिम्पली आपण जे बिटमार्क आणि शेकबीट वापरले ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये. मटेरियल लिंक ही तुम्हाला तिथेच अवेलेबल असेल, मटेरियल लिंकमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मटेरियल लिंक दिलेली आहे. तर तुमचा जराही न वेळ घालवता होता व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही अलर्ट मोशन ओपन करून घेतल्यानंतर आपण जे या स्टेटसला वापरले बिटमार्क आणि शेकबीट तुम्ही डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे. तर सिम्पली आपलं बिटमार्क आहे ते अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे आणि सिम्पली बॅक निघून शेकबीट प्रोजेक्ट अशा प्रकारे दिसून येणार. ते सिम्पली बिटमार्क पहिल्यांदा ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. त्यानंतर प्लस तीन नजरचे मीडियामध्ये जायचं आहे. आता एडिटर स्पेशल आज आपला जो आजचा कॉन्टेंट आहे त्यासाठी आपला अशा प्रकारे मटेरियल राहणार आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधील मटेरियल डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये असं इम्पोर्ट होणार आहे. तर सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा एक मॉडेल इमेज ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे एक मॉडेल इमेज आहे तर सिम्पली ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर याची जी लेंथ आहे ती शेवटपर्यंत म्हणजेच 15 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचं आहे. वाढवल्यानंतर आपल्याला बिटमार्क व्हायचे, म्हणजे एकच बिटमार्क आहे आपला 4.23 सेकंदापर्यंत. तर तिथं त्याच बिटमार्कवर यायचं आहे. बिटमार्क आल्यानंतर इमेज लेअरवर क्लिक करून आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत. या इमेज लेअरचे दोन भाग तुम्ही बघू शकताय, दोन लेअर झालेले आहेत. इमेज लेअरचे दोन भाग झाले आहेत. ते सिम्पली या दोन्ही लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचे आहेत. त्यासाठी इथून बॅक निघायचं आहे, शेकबी प्रोजेक्टमध्ये इंटर करायचं आहे. इथून बघू शकता तीन इफेक्ट आहेत. तर त्यातला फर्स्ट इफेक्ट आहे तिथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट यायचं आणि पहिल्या इमेज लेअरला हा इफेक्ट पेस्ट करायचं. तर ओव्हरऑल लुक आपल्याला अशा प्रकारे दिसणार आहे. सेकंड इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघायचं आहे, शेकबी प्रोजेक्टमध्ये इंटर करायचं आहे आणि इथून सेकंड नंबरचा जो इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी करून घेतल्यानंतर परत एकदा मेन प्रोजेक्टवर यायचं आहे. मेन प्रोजेक्ट आल्यानंतर परत एकदा सेकंड नंबरच्या इमेज लेअरवर यायचं आहे. त्या सेकंड नंबरच्या इमेज लेअरला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. तर याचा ओव्हरऑल लुक आपल्याला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे येणार आहे. सिम्पली दोन्ही लेअरला आपले इफेक्ट आहेत ते पेस्ट झालेले आहेत. नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, प्लस चिन्ह जायचं, मीडियावर जायचं आहे. तुम्ही बघू शकता PNGचं आपल्याला PNG अशा प्रकारे दिले, ती सिम्पली टॅप करून ॲड करायचे. आपली इमोजी PNG अशा प्रकारे ॲड केल्यानंतर मोन ट्रान्सपोर्टमध्ये जाऊन तुझी साईज कमी करायची. आपल्याला तुमच्या हिशोबाने तुम्ही ठेवू शकता. ठेवल्यानंतर आपल्याला स्क्रोल करत आपल्याला इथं ॲडजस्ट करायचं आहे. ॲडजस्ट केल्यानंतर याची जी लेंथ आहे ती आपल्याला पहिल्या बिटमार्कपर्यंत म्हणजे 4.23 सेकंदापर्यंत ठेवायचे. ठेवल्यानंतर इथून पुढे आपल्याला प्लस चिन्हावर जायचं आहे, म्हणजे याच बीटवर राहून 4.23 सेकंदाच्या बीटवर राहूनच आपल्या मीडियामध्ये जाऊन आपलं जी वर्ड PNG आपल्याला एडिटर जी आपण वर्ड PNG केली ती सिम्पली टॅप करून ॲड करायचे आणि मोन ट्रान्सपोर्टमध्ये जाऊन याची साईज आपण थोडीशी कमी करणार आहोत. कमी केल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला स्क्रोल करत खाली घ्यायचे अशा प्रकारे इथं आणि इथं ॲडजस्ट करून घ्यायचे. ॲडजस्ट केल्यानंतर याचीही लेंथ आपल्याला शेवटपर्यंत म्हणजेच 15 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचे. आपण आधीच्या PNGची लेंथ आहे ते आपण बिटमार्क म्हणजे एक इमेज पहिल्या इमेज लेअरपर्यंतच ठेवलेली आहे आणि जी आपली वर्ड PNG एडिटर ती आपल्याला शेवटपर्यंत त्याची साईज आहे ती वाढवून घ्यायची, म्हणजे दुसऱ्या लेअरच्या स्टार्ट करून शेवटपर्यंत आपली लेंथ ठेवायची. तर अशा प्रकारे इथं नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायचं, इथून बॅक निघायचं आहे, शेकबी प्रोजेक्टमध्ये इंटर करायचं आहे आणि तुम्ही थर्ड नंबरला बघू शकता की HDR+CC इफेक्ट दिलेला आहे. तो सिम्पली इथून कॉपी करण्यासाठी काय करायचं, HDR+CC तीनही लेअर दाबून धरून सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर कॉपीचा बटन तुम्हाला दिसून येतं, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर थर्ड नंबरला तुम्हाला दिसून येईल की Copy 3 Layer, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं. Copy 3 Layer करून घेतल्यानंतर आपल्या इथं तीनही लेअर कॉपी झालेले आहेत. त्यानंतर मेन प्रोजेक्ट येऊन आपल्याला काय करायचं आहे, कॉपीच्या बटनावर परत एकदा क्लिक करायचं आणि फोर्थ नंबरला तुम्हाला पेस्ट 3 Layer येईल, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं. अशा प्रकारे तीनही लेअर आपल्या इथं पेस्ट झालेले आहेत. त्यानंतर याची जी लेंथ आहे ती 15 सेकंदापर्यंत म्हणजे शेवटपर्यंत वाढवून घ्यायचे. अशा प्रकारे जो तुमचा HDR+CC इफेक्ट आहे तो पूर्ण स्टेटसला लागलेला आहे. त्यानंतर प्लस चिन्हावर जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. जसे आपण PNG वर्ड PNG इमोजी जसं ॲड केला तसं तुम्ही इथं
तुमचा जो लोगो आहे तुम्ही ॲड करू शकता आणि स्टेटसला देऊ शकता। तर इथं आपला स्टेटस क्रिएट झालेला आहे, याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो सूचना दिसते, त्याच्या एकदा क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिसून येणार आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओज ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।